भन्नाट किचन टिप्स। घराची स्वच्छता करून घर छान मेंटेन ठेवणं हे मोठं कौशल्याचं काम असतं आणि त्याची जबाबदारी प्रामुख्याने घरातल्या बाईवरच असते। घर स्वच्छ ठेवण्यासाठी नेहमीच महागड्या सॅनिटरी वस्तूंची गरज नसते। घरातीलच काही पदार्थ वापरूनही घर अगदी चकाचक करता येते। ते कसं करायचं ते पाहूया। नंबर एक, लिंबाचा वापर करून तुम्ही घरातले स्टीलचे नळ स्वच्छ करू शकता। नंबर दोन, लाकडी फर्निचर पुसण्यासाठी पाण्यात थोडे निर्गिली ऑइल टाका, फर्निचरवर छान चमक येईल। नंबर तीन, फरशा पुसण्याच्या पाण्यात अधूनमधून बेकिंग सोडा घाला, फरशा स्वच्छ दिसतील, चमकतील। नंबर चार, आरसा खिडकी चाकाचा पुसण्यासाठी वर्तमानपत्राच्या कागदवर पाणी किंवा टूथपेस्ट वापरून पुसा, अगदी नव्यासारखे चमकतील। नंबर पाच, बोरवेलचे पाणी असेल तर नळांना पांढरे डाग पडतात, व्हिनेगर आणि बेकिंग सोडा वापरून ते डाग स्वच्छ करता येतात। नंबर सहा, सिंकमधून बेसिनमधून बऱ्याचदा दुर्गंधी येते, ती कमी करण्यासाठी सिंकमध्ये बेकिंग सोडा आणि व्हिनेगर टाका आणि नंतर त्यावर गरम केलेले पाणी ओता, दुर्गंधी निघून जाईल। नंबर सात, स्वयंपाकघरातल्या ट्रॉलीला असणारे स्टीलचे हँडल स्वच्छ करण्यासाठी टूथपेस्ट आणि मीठ वापरा। नंबर आठ, जर आपल्या घरातील स्टीलची गाळणी काळीकुट्ट झाली असेल तर यासाठी गॅस चालू करा। गॅसची फ्लेम मीडियम ठेवा, गाळणी गॅस फ्लेमवर ठेवा व दोन्ही बाजूने फिरवत राहा, यामुळे गाळणीच्या लहान छिद्रामध्ये अडकलेली घाण जळून जाईल। नंबर नऊ, बेकिंग सोड्याच्या वापरानेही आपण चहाची गाळणी स्वच्छ करू शकता। यासाठी एका भांड्यात पाणी गरम करण्यासाठी ठेवा, त्यात दोन चमचे बेकिंग सोडा घाला आणि मिक्स करा। नंतर या पाण्यात चहाची गाळणी 3 ते 4 तासांसाठी भिजत ठेवा। यानंतर ब्रशच्या मदतीने घासून पाण्याने स्वच्छ करा। नंबर दहा, इस्त्रीवर पडलेले जळकट डाग काढून टाकण्यासाठी हा उपाय अतिशय उपयुक्त ठरतो, शिवाय तो करायलाही खूप सोपा आहे। हा उपाय करण्यासाठी एका वाटीमध्ये व्हिनेगर घ्या, त्यात थोडा बेकिंग सोडा टाका। आता हे मिश्रण इस्त्रीवर ज्या ठिकाणी डाग पडले आहे तिथे कापसाने चोळून लावा, डाग लगेचच फिकट होऊ लागतील। डाग पूर्णपणे निघून जाईपर्यंत हा उपाय करा, इस्त्री काही मिनिटातच चकाचक होईल। नंबर अकरा, स्वयंपाकघरातले हात पुसण्याचे नॅपकिन वारंवार खरकटे हात लागल्याने चिकट तेलकट होतात, त्यांचा रंगही अगदीच कळकट दिसू लागतो, तर ते पुन्हा नव्यासारखे चकाचक करण्यासाठी सगळ्यात आधी एका पातेल्यात कडक पाणी करून घ्या। पातेल्यात 2 ते 3 टेबलस्पून व्हिनेगर आणि 1 टेबलस्पून लिक्विड डिटर्जंट टाका आणि त्यामध्ये जवळपास अर्ध्या तासासाठी नॅपकिन भिजत ठेवा। यानंतर ते नॅपकिन कपडे घासण्याच्या ब्रशने घासून स्वच्छ करा, पुन्हा एकदा स्वच्छ पाण्यातून धुवून घ्या आणि घट्ट पिळून वाळायला टाका, नॅपकिनवरचे सगळे कळकट डाग निघून जातील। नंबर बारा, बेकिंग सोडा आणि व्हिनेगर यांचं कॉम्बिनेशन सिंकमधला दुर्गंध घालवण्यासाठी अतिशय उपयुक्त ठरतं। यासाठी सगळ्यात आधी सिंकमध्ये अर्धी वाटी बेकिंग सोडा टाका, त्यावर साधारण 1 कप व्हिनेगर टाका। यानंतर एखाद्या मिनिटांनी त्यावरून 2 ते 3 ग्लास उकळतं पाणी सोडा। हा उपायही दिवसातून 2 वेळा करा, घाण वास येणार नाही। स्वयंपाक केल्यानंतर भांडी स्वच्छ करणे हा महिलांसाठी खूप मोठा टास्क असतो। अशावेळी जर कढई तवा खूप जास्त जळाला किंवा करपला असेल तर आता तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही। आता काही घरगुती उपाय करून तुम्हाला काळवटपणा दूर करता येईल। काय आहेत ते उपाय जाणून घेऊयात। नंबर 13, सतत स्वयंपाकात काळ्या झालेल्या कढईचा काळपटपणा आणि चिकटपणा दूर करण्यासाठी तुम्ही डिटर्जंट पावडर आणि बेकिंग सोडा वापरू शकता। यासाठी सर्वप्रथम एका मोठ्या भांड्यात पाणी घेऊन ते गरम करायला ठेवा। या पाण्यात 1 चमचा बेकिंग सोडा आणि 1 चमचा डिटर्जंट पावडर मिसळून पाणी उकळून घ्या। त्यानंतर या गरम पाण्यात कढई 15 ते 20 मिनिटांसाठी बुडवून ठेवा। कढई पाण्यातून काढून स्क्रबरच्या मदतीने स्क्रब करा, यामुळे देखील कढई अगदी स्वच्छ होण्यास मदत होईल। नंबर 14, तव्याला चमक देण्यासाठी तुम्ही कॉस्टिक सोडा देखील वापरू शकता।
त्यासाठी गरम पाण्यात कॉस्टिक सोडा मिसळा. या पाण्यात तवा बुडवा. आता काही वेळाने तवा घासा. तव्याचा काळेपणा दूर होईल. पण यावेळी तवा साफ करताना हातमोजे घालायला विसरू नका. नंबर 15. व्हिनेगर नैसर्गिक क्लिन्झर म्हणून देखील कार्य करते. ते पॅन मधून गंज, वंगण आणि काळवटपणा सहजपणे काढून टाकू शकते. यासाठी एक मोठे भांडे घ्या आणि त्यात पाणी उकळा. नंतर त्यात व्हिनेगर आणि लिंबू मिसळा. आता त्यात कढई ठेवा. यामुळे काळवटपणा दूर होईल. नंबर 16. सिंक मध्ये खूपच कुबट वास येत असेल किंवा खूप दुर्गंध येत असेल तर गरम पाणी हा सगळ्यात सोपा उपाय आहे. हा उपाय करण्यासाठी साधारण 2 ते 3 लिटर पाणी चांगलं तापवून घ्या. उकळून घेतलं तरी चालेल. यानंतर हे उकळतं पाणी सिंक मध्ये ओता. यामुळे सिंकच्या पाईपला आतून चिकटलेली घाण निघून जाईल आणि दुर्गंध येणे कमी होईल. दिवसातून 3 ते 4 वेळा हा उपाय करा. नंबर 17. किचनच्या टाइल्स साफ करण्यासाठी भांडी घासण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या स्क्रबरला साबण लावून त्याने भिंती धुवा. टाइल्स स्वच्छ होतील. टाइल्स साफ करण्यासाठी तुम्ही ब्लीच, अमोनिया, बेकिंग सोडा तसेच व्हिनेगरचाही वापर करू शकता. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.